बाप्पा मोरियारे मध्ये आजही आपण एक नवीन रेसिपी पाहूयात आणि बाप्पाच्या आवडीची रेसिपी असणार आहे ही. काय रेसिपी आहे ते आपण जाणून घेऊयात. आता आपल्या सोबत आहे साधना घंटी. साधनाताई मला काय सांगाल आज आपण कोणती रेसिपी करतो? ड्रायफ्रूट आणि डिंक घालून मोदक. ओके, आपण त्याचं नाव काय असणार आहे? डिंक ड्रायफ्रूटचे मोदक. क्या बात आहे, डिंक ड्रायफ्रूटचे मोदक ही आपण रेसिपी करतोय. साधनाताई मला सांगा आपण सुरुवात कशी करतो? आपण थोडंसं जे ड्रायफ्रूट आहे ते आणि त्याच्यामध्ये थोडं आपण बाइंडिंग साठी खजूर घेतला तो तेवढं परतून घ्यायचं. ठीक आहे, मग आपण त्यासाठी ताण ठेवायचं. फटाफट होणार. क्या बात, वर्किंग लेडीज साठी बेस्ट. सगळ्यांच्या घरात सगळ्यात आधी आपल्याला तूप ऍड करायचं थोडस. आणि पौष्टिक आहेत पुन्हा. पौष्टिक आहे कारण आता जर आपण तसं पाहिलं तर आता गणपती पासून हा जो सीझन सुरू होतो हा सगळा थंडीचा सीझन असतो. त्याच्यामुळे ह्या पूर्ण ऋतू मध्ये थंडीच्या हे डिंक ड्रायफ्रूटचे मोदक म्हणजे पौष्टिक, खूपच पौष्टिक. खजूर आपण बिया काढून घेतलाय. आपण खरं तर असं नेहमी म्हणतो की खूप गोड खाऊन खाऊन कंटाळतो, पण हे जे 10 दिवस असतात ना गणपतीचे खरंच कंटाळत नाही. कितीही गोड खाल्लं ना थोडं. आणि जसं की तुम्हाला आठवत असेल आपण पारंपरिक उकडीचे मोदक केलेले होते, ते पण इतके सोपे आणि इतके पटकन झाले होते. कारण जनरली फार वेळ लागतो मोदक व्हायला असा एक समज होता, पण तो आपला दूर झालाय. आणि काही त्यात छोट्या छोट्या टिप्स ज्या दिल्या होत्या ना त्या फॉलो केल्या की बिघडत नाही. बरं, मी तर त्या दिवशी ते ट्रायही करून पाहिले, उत्तम झालेले होते. आपला खजूर परतून झालाय. प्लेट मध्ये काढायचं. हो, डिंक आहे तळलेला तो जरासा मी फक्त गरम करते हलका. आता लगेचच मला तू ड्रायफ्रूट दे. मिक्स आहे. मी याच्यात काळे आणि हे पण घातलेत मनुका. आता आपण काय परतणार? आता आपण थोडस हे खारीक पावडर आहे आणि पिठी साखर अगदी 1 चमचा घातली. आणि ह्या सगळ्या वस्तू गोड आहेत पण एक थोडीशी दोन्ही आपण जरास फक्त मी गॅस बंद केलाय आणि गरम करायचं. अगदी हलकीशीच आपल्याला गरम करायची, म्हणजे गॅस बंद करूनच करायचं नाही तर जळते. साधनाताई हे असं आपल्याला आता भरडून घ्यायचं आहे. आपण भरडून तुम्ही आणलेलीच आहे ऑलरेडी ही सगळी पूड आणि खजूर हा आपण वेगळा भरडलेला. आता मला थोडस तूप इथे दे साईडला. बस बस. आणि एक बाउल हा जो खजूर आहे तो घेऊया. थोडस हे आता लावूया आणि ह्याच्यात बसेल तेवढी पावडर घालायची. अच्छा, त्या खजुरामध्ये जेवढी बसते तेवढी, म्हणजे ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. साधारण हाताला मळता येईल म्हणजे गोळा आपला होईल एवढं. मोडला ह्या थोडस तूप लावायचं तूप सुटावं म्हणून. हे काय आहे? आणि दूध पावडर. ओके, डिंक ड्रायफ्रूट मोदक आपले रेडी झालेले आहे. आजच तुम्ही हे मोदक घरी ट्राय करा आणि आपल्या बाप्पाला डिंक ड्रायफ्रूट मोदकचा नैवेद्य चढवा.